भाजप सरकारमध्ये सामील होण्याचा निर्णय अखेर शिवसेनेनं घेतलाय. सरकारमध्ये सामील होणार असलो तरी सुद्धा शिवसेनेची अखंड महाराष्ट्रासंदर्भातली भूमिका ही कायम असल्याचं शिवसेना नेते रामदास कदम यांनी स्पष्ट केलेलं आहे. आणि आमचे प्रतिनिधी दिनेश दुखंडे यांनी रामदास कदम यांच्याशी केलेली ही बातचीत पाहूया. आपल्यासोबत आहेत शिवसेना नेते आणि ज्येष्ठ आमदार रामदास कदम. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. शिवसेना सत्तेत सहभागी होते आहे भाजपसोबत. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते म्हणून पहिली भूमिका माननीय उद्धवजी ठाकरे यांच्या प्रयत्नाने जी विनंती देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री यांनी केली होती उद्धवजींनी ती मान्य केली. पुन्हा 25 वर्षाची दोस्ती होती ती दोस्ती आणि महाराष्ट्राच्या हितासाठी पुन्हा आम्ही एकत्र आलोय आणि एकत्र येऊन महाराष्ट्राचं आम्ही काम करणार. निवडणुकीमध्ये दोन्ही पक्षांनी एकमेकांवर विखारी टीका केली होती. युद्धामध्ये सगळ्या ह्या गोष्टी होतात. पण शिवसेना सत्तेत सहभागी होते आहे काही अटी शर्ती भाजपपुढे ठेवण्यात आल्या आहेत का? शिवसेनेला नेमकं काय काय मिळतं आहे? नाही याबाबत मी आज काय बोलणार नाही. ते उद्धवजी आज संध्याकाळ पण जाहीर होतील. पण भाजपला समर्थन देण्याआधी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी एक भूमिका बोलून दाखवली होती. अखंड महाराष्ट्राचं वचन शिवसेनेला हवं होतं. त्याचं नेमकं अखंड महाराष्ट्राच्या वचनासाठी आम्ही आमची बांधिलकी काली होती आणि आजही आहे उद्याही असेल. महाराष्ट्राच्या राजकारणात एक महत्वपूर्ण निर्णय झालेला आहे. विरोधी पक्षातील जो विरोधी पक्षात बसलेला जो पक्ष आहे शिवसेना तो सत्तेत दिवसासाठी विरोधी पक्षामध्ये बसलो होतो. पण पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या हितासाठीच हा निर्णय उद्धवजींनी घेतला आहे आणि महाराष्ट्राच्या जनतेची इच्छा होती ती उद्धवजींनी पूर्ण केली. व्हिडिओ जर्नलिस्ट रवी चव्हाणसह दिनेश दुखंडे, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.